समाजामध्ये उत्तम कार्य करणारे काही निमंत्रित पाहुण्यांनाही या मंडळीने आमंत्रित केलं, पण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी एक पाहुणा विदाऊट निमंत्रणाचा येणार आहे, आणि त्याचं वर्णन तुकडोजी बाबा करतात. यमा यमा घरचा पाहुणा येईल, प्राण तो आपुला घेऊन जाईल, दास तुकड्या मने प्रभूला स्मरा, दास तुकड्या मने प्रभूला स्मरा, तोच देईल धारा पाखरा, तुफान सुटला वारा, तुफान सुटला नाही भाव मने देवा मला पाव, देवा अशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, अरे दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा देव, देवा हातोड्यानं फुटून जाई रे, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, देव देवळातून चोरीला जाई रे, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, देव आगीत जळून जाई रे, अरे मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, देव पाण्यात विरघळून जाई रे, आणि देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे, देवाचे दैवत्व आहे ठाई ठाई, मी तू पण गेल्या वाचून अनुभव नाही, दास तुकड्या मने ऐका ग्वाही रे, आणि देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे. हे मुद्दाम तुम्हाला का सांगितलं? ज्ञानोबा तुकोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये तुम्ही आहात. ज्ञानोबाचे तुकोबाचे प्रमाण तर आपण रोजच ऐकतोय हो, पण राष्ट्र संत तुकडोजी बाबाचे हे प्रमाण किती परमार्थाला पोषक आहेत कल्पना करा. दुसरं वाक्य ऐका, गाडगे बाबा जे विदर्भाचे महाराज संत आहेत, स्वतः निरक्षर, शिक्षणाचा गंध नाही महाराज, स्वतः निरक्षर असणाऱ्या एका महात्म्याचं नाव अमरावती विद्यापीठाला दिलं, राष्ट्र संत गाडगे बाबा. विद्यापीठ काय योग आहे, काय केलं महाराजांनी? महाराजांनी तीन संदेश या जगाला दिले, गडे हो एक वेळेला उपासी राहा पण लेकराला शिकवा, एक वेळेला उपासी राहा पण लेकराला शिकवा. नवे नवे त्यांनी रोकडा धर्म सांगितला. या जगाच्या पाठीवर आता कलियुगामध्ये 100-150 वर्षापूर्वी गाडगे बाबासारखा निरक्षर महात्मा आला, आणि त्यांनी तुम्हाला मला देव सांगितला. हा देव सांगताना त्यांनी त्यांची शैली वापरली, असा कसा तुमचा देव, बोला असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव, आणि घेतो बकऱ्याचा जीव, घेतो शेंदूर फासोनिया धोंडा पाया पडती पूर रांडा, कस वेळ लागल जगाला, ¡Gracias!
2024 मध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे अनेक देवता आहेत. एकीकडे माणसं चंद्रावर राहायला चालले, मंगळावर राहायला चालले, पण दुसऱ्या बाजूला माझ्या प्रपंचामध्ये मला सुख समाधान मिळालं पाहिजे याकरिता देवाच्या पुढे चार पायाचे बळी देणारे माणसं आहेत. बोलावं लागलं गाडगे बाबांना, असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. शेंदूर फासून या धोंडा पाया पडती पोर रांडा, कस वेड लागलं जगाला. देवदेव म्हणती भलत्याला, मायेच्या अंतकरणानं गाडगे बाबा तुकडोजी बाबाने हा संदेश जगाच्या समोर मांडला आणि म्हणून त्यांना मायबाप म्हटलेला आहे. लेकराच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये, लेकराच्या प्रत्येक कल्याणाच्या योगामध्ये सातत्यानं पहिला विचार करते ती आई असते, बरं का? आणि म्हणून पहिला शब्द वापरला माय. हा शब्द विदर्भातला आहे, बरं का? पुण्यामध्ये आई म्हटलं जात, कोणी मम्मी म्हणत, पण विदर्भामध्ये अजूनही मायला मायेच म्हटलं जात, बरं का? ही माय म्हणजे काय असते? राणा वनात भटकी इत भर पोटासाठी, ते चिमोरा पोटाले आम्हा पाखरांच्यासाठी. फाटक लुगड अंगा चिंद्या चिंद्याची चोळी, चिंदी बाजाराचे कपडे अर्ध अंग उघड राही. साऱ्या गावाच्या शेवटी जणू टाकलं वाळीत, असे दिव्याचा सहारा मराठीच्या झोपडीत. सणासुदीच्या दिवशी माय गेली निंदायाले, सणासुदीच्या दिवशी माय गेली निंदायाले, तेला तुपाचा खमंग शेजाऱ्याच्या घरी चाले. आम्ही बुकेने व्याकुळ, आम्ही बुकेने व्याकुळ, उमाठ्यावर बसून माय गेली वावरात, कस वाटे सुन सुन, माय गेली वावरात, कस वाटे सुन सुन. दिवस डुबाया लागला, दिवस डुबाया लागला, माय उशिराती, आम्हा उराशी घेऊन दोष नशिबाला दे, आम्हा उराशी घेऊन दोष नशिबाला दे. कशी गरिबीची किड, कशी गरिबीची किड या जीवनाशी जडली, आणि भर दिवाळीच्या दिवशी गई काका माय ढळा ढळा रडली, भर दिवाळीच्या दिवशी माय ढळा ढळा रडली, हे माईच अंतकरण आहे. आणि बाप स्वतः फाटके चप्पल घालणार, स्वतः फाटक बनेन घालणार, पण लेकराच्या हिताचा विचार करणार. प्रपंचातला बाप जसा हे करतोय, तसाच परमार्थातला बाप म्हणजे गजानन महाराज आहे. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, उठा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा. ही सगळी मंडळी महाराजांच्या ध्यानाला का लागली? मुळी बाप होता ज्ञानी, आमचा जो बाप आहे हा मुळामध्ये ज्ञानी ज्ञान स्वरूप आहे. मुळी बाप होता ज्ञानी, तरीच आम्ही लागलो ध्यानी. आणि म्हणून तर बोबडे साहेब आपण सगळी मंडळी त्यांच्या ध्यानाला लागलेली आहोत. तुका म्हणे मी पोटीचे बाळ आणि माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद सगळं काही पुरवायचं काम जर कोण करणार असेल तर ते केवळ आणि केवळ संत करणार आहेत. म्हणून त्यांना मायबाप म्हटलं अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत मायबाप. Yeah.
46व्या महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने सेवेकरिता घेतलेला अभंग या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या संत महात्म्याचं वर्णन करत असताना तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. संत हे कृपेचे समुद्र आहेत, संत हे कृपेचे सागर आहेत. संत महात्मे अज्ञान रूपी अंधकारावर जीवनाचा प्रवास करणाऱ्या जीवावर चार प्रकारच्या कृपा करतात. त्यामधली पहिली कृपा त्याला दृष्टी कृपा म्हणतात. त्यांनी जर नुसतं डोळे भरून आपल्याकडे पाहिलं तर त्यांच्या दृष्टीमध्ये एवढी ताकद असते की आपले आदिभौतिक आध्यात्मिक आणि आदिदैविक ताप या सगळ्यातून ते आपल्याला मुक्त करू शकतात केवळ आणि केवळ दृष्टीकृपेन. संत गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये अशी काही मरणोत्सन्न मंडळी आली की ज्यामध्ये महाराजांनी त्यांच्याकडे कृपा दृष्टीनं पाहिलं आणि ते पूर्ण बरे झाले. महाराज बरोबर आहे का नाही? ते बरे झाले असे दोन तीन उदाहरणं श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये आलेली आहे. चांगला विचार करा, दृष्टीमध्ये एवढी ताकद आहे त्यांच्या. कारण का? तर त्या दृष्टीनं दुसरे काही पाहिलेलं नाही. देवाचं स्वरूप सोडून डोळे तुम्ही घ्या रे सुख महा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पण सध्या 2024 मध्ये स्वार्थानं बरबटलेल्या वासनेनं अंधाधुंद झालेल्या या जगामध्ये दृष्टीनं बदल करणारे संत फार बोटावर मोजणे एवढे बरं का? फार विरळे. विरळायचा कोणी तुका त्यासी लोटांगणी, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवणे. पहिल्या क्रमांकाची कृपा संत करतात त्याला दृष्टी कृपा म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाची कृपा तिला शब्द कृपा म्हणतात. संत वाङ्मयाचा जर तुम्ही सूक्ष्म अभ्यास केला, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टीने अवलोक केले आणि निवडून काढिले ते हे श्रीहरीचे नाम. अज्ञान रूपी अंधकारामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला चार वेद सहा शास्त्र 14 विद्या आणि 64 कलांमध्ये वर्णन केलेला परमात्मा ते काय करतात? नामाच्या योगानं साधकाच्या हातामध्ये देतात. आणि निवडून काढलेलं जे सार आहे ते सार काय? एकदा साधकाच्या हातात लागलं सार 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 विठोबा नाम तुझे सार मनोनी शूळ पाणी जपत आहे वारंवार. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि याच पर्व काळामध्ये रात्रंदिवस भगवान शिवजी ज्याचं भजन करतात तो मंत्र म्हणजे सार बीज मंत्र संतांनी तुमच्या माझ्याकरिता दिला तो जसाच्या तसा ते प्रदान करतात याला शब्द कृपा म्हणतात. तिसऱ्या क्रमांकाची कृपा त्याला स्पर्श कृपा म्हणतात. संत काय करतात? संत आपल्या प्रत्येक साधकाच्या मस्तकावर हात ठेवून शक्तिपात करतात. त्यालाच कुंडलिनी जागृती योग म्हटलेला आहे, त्यालाच शक्तिपात योग म्हटलेला आहे, त्यालाच नामाची दीक्षा देण्याचा योग आहे असं म्हटलेलं आहे. तिसऱ्या प्रकारची कृपा लावणीया हात गुरुवाळीला माथा आणि सांगितली चिंता. साधकाच्या जीवनातल्या चिंता नष्ट करण्याचं काम या तिसऱ्या प्रकारच्या कृपेमध्ये महाराज करतात. आणि मग चौथ्या क्रमांकाची कृपा आहे त्याला संकल्प कृपा म्हणतात. त्या साधकाने संकल्प करावा आणि प्रभूने तो संकल्प पूर्ण करावा. महाराज निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म या भावाने साधकाने फक्त इच्छा करायची आणि विश्वास मात्र दांडगा पाहिजे बरं का? एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो आणि दुसऱ्या चरणाकडे येतो. महाराज हे छोटस खेडेगाव होत आणि त्या खेडेगावामध्ये 18 विश्व दारिद्र्याला तोंड देणार एक कुटुंब राहत होत. दिवसभर कामाड कष्ट करायचे आणि आणलेल्या मोल मजुरीतून उदरनिर्वाह करायचा. या कुटुंबाच्या घरामध्ये एक छोटस बाळ जन्माला आलं. बाळ लहानाचं मोठं झालं, दोघही निरक्षर आहेत, पण दोघांनाही वाटलं माझ्या बाळाने आमच्यासारखे दिवस पाहू नये.
आम्ही जे काम केले ते आमच्या लेकरांनी करू नये म्हणून आईनं बाळाला शाळेत टाकलं. त्याची फी भरायची सुद्धा परिस्थिती नाहीये. अशा अवस्थेमध्ये बाळ शाळेत जायला लागलं. पहिल्या वर्गात पहिलं आलं, दुसऱ्या वर्गात पहिलं आलं, तिसऱ्या वर्गात पहिलं आलं आणि चौथ्याही वर्गात पहिलं आलं. सगळ्यांनी कौतुक केलं बाळाचं. पण आता पाचवीचा वर्ग गावात नाहीये, त्यासाठी 5 ते 7 किलोमीटर चालत जावं लागणार. डोंगर दऱ्याचा रस्ता आहे, मध्ये हिंस्र श्वापद आहेत, मोठमोठ जंगल आहे आणि तितक्या लांब घालायचं पाचवीची फी भरण्याची ऐपत नाहीये. आणि तेवढ्यामध्ये एक असाध्य रोग आला आणि या छोट्याशा बाळाचे वडील मरण पावले. सर्वस्वी जबाबदारी आईवर आली. आता काय करावं? खायची पंचाईत लेकराला शिकवावं का ना शिकवावं? पण त्या लेकराचा महिमा त्या 7 किलोमीटर असणाऱ्या गावच्या शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत गेला. सगळ्यांची ऍडमिशन 5वीला झाली पण पहिल्या क्रमांकाला आलेल्या लेकराची ऍडमिशन अजून झाली नाही. म्हणून हेडमास्तरने एक पत्र लिहिलं आणि ते पत्र पाठवलं. आईच्या नावानं ते पत्र आलं आणि आईनं सांगितलं, आई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या लेकराची फी मी भरतो. थोडस पाठीमागे जा, शिक्षक फी भरत होते मानव बर का? शिक्षक फी भरून शिकवत होते. असे कितीतरी विद्यार्थी आज गरीबातून गरीब कलेक्टर आहेत, मोठमोठ्या उद्यावर आहेत. त्या हेडमास्तरांचं पत्र वाचलं, आईचं अंतकरण भरून आलं. आज माझ्यासाठी देवच धावून आला आणि मग आईनं लगेच बाळाला घेतलं आणि शाळेत गेली. गुरुजीला वंदन केलं, नमस्कार केला. गुरुजीनं त्या लेकराला 4-2 प्रश्न विचारले. लेकरानं पटकनशी त्या प्रश्नाची उत्तर सांगितली आणि 5वी मध्ये नाव दाखल केलं. 5वी मध्ये पहिला क्रमांक, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. 10वी पर्यंत लेकरानं पहिला क्रमांक सोडला नाही. आणि मग 10वी मध्ये पूर्वीचा काळ होता, लगेच नोकऱ्या लागत होत्या. ग्रॅज्युएशन केलं, MPSC UPSC ची परीक्षा दिली, त्यामध्ये प्रथम क्रमांकन आले आणि त्याची कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली. महाराज सांगायचं तात्पर्य हे आहे की आईचं अंतकरण किती कोमल असत. आता 5वीला शाळेत जायचं पण काहीच नाव टाकलं पण काही हे नाही हो. जे गावातले बाकीचे मुलं होते ते त्या डोंगरावर आले की त्याला भीती दाखवायचे. मग तो मुलगा एक दिवस घरी आला, आईच्या पदरामध्ये डोकं खुपसलं आणि धुमसून धुमसून रडायला लागला. आईनं विचारलं, गोपाल काय झालं बाळा? आज सांगितलं आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. बाळा झालं काय? अगं ही मुलं मला येऊ देत नाहीत. वाघ आला तुला खाऊन टाकेल, हत्ती आला, कोला आला, सिंह आला तुला खाऊन टाकेल असं म्हणतात, मला भीती दाखवतात. ग संध्याकाळी यायच्या वेळेला अंधार पडलेला असतो आणि मला भीती वाटते. आई निरक्षर होती पण सात्विक प्रवृत्तीची होती. आईनं सांगितलं, बाळा हे सगळं कुठं घडतं? सांगितलं, आई तो मोठा डोंगर नाही का, जिथं काळाकुट्ट अंधार आहे, सर्वत्र झाडी आहे, आजूबाजूला आवाज पोहोचत नाही, तिथं घडतं. मग आईनं त्याला सांगितलं, बाळा तिथं तुझा दादा आहे ना, तुझ्या दादाला हाक मार, तुझा दादा आल्याशिवाय राहणार नाही. माझा दादा? हो, तुझ्यापेक्षा मोठा दादा तिथंच राहतो. आई कसा आहे ग तो? बाळा त्यानं खांद्यावर घोंगडी घेतलेली आहे रे, हातामध्ये त्याच्या काठी आहे, त्यानं मस्त असा डोक्यावर मुकुट घातलेला आहे आणि मोराचा पीस त्यानं वर लावलेला आहे. तू हाक मार तुझ्या दादाला, तू 100% आल्याशिवाय राहणार नाही. संत किती कृपावंत असतात, मायबापाचं हृदय असतं त्यांचं. या बाळाला थोडासा धीर आला आणि यानं विचार केला की नक्की आता आपण आपल्या दादाला हाक मारू, आता मला कोणाची काय भीती असणार आहे. आणि मग तो बाळ गेला, संध्याकाळची शाळा सुटली आणि परत निघाला. तेवढ्यामध्ये त्या उंच डोंगराच्या ठिकाणी आल्यानंतर त्या मुलांनी भीती दाखवली. तेवढ्यात त्यानं हाक मारली, दादा दादा म्हटल्याच्या नंतर जगाचा ब्रह्मांडाचा मालक खांद्यावर घोंगडी आहे, डोक्यावर मोराचा पीस आहे, हातामध्ये बासरी आहे, एका हातामध्ये काठी आहे आणि गायी राखण्याच्या निमित्तानं तिथं असणारा तो परमात्मा आईच्या शब्दाखातर विश्वास ठेवला या बाळाने, गोपालने,
तो परमात्मा तिथे आला, विचारलं काय गोपाल काय अडचण आहे, दादा तू या जंगलामध्ये राहतो मला माहित नव्हतं रे, काल माझ्या आईनं सांगितलं, दादा ही मुलं मला भीती दाखवतात, मला दररोज इथून तर घरापर्यंत संध्याकाळी अंधार पडला की घेऊन घालत जाणार. देवानी गोपाळच्या हातामध्ये हात दिला आणि सांगितलं गोपाळ इथून पुढच्या काळामध्ये फक्त मला हाक मार, मी तयार आहे या ठिकाणी तुझ्या सेवेकरिता. महाराजांचं तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त विश्वासाने हाक मारा, स्वामी समर्थ आहे तेच म्हणणं आहे, घेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे. दररोज गोपाळ त्या बाळाला हाक मारायचा, दादाला हाक मारायचा आणि दादा भगवंताच्या रूपामध्ये तिथे यायचा, गोपाळला तिथून घरापर्यंत घरापर्यंत पासून शाळेपर्यंत पोहोचवायचा. असं बरेच दिवस चाललं. एक दिवस गुरुजीच्या मुलाचा वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी आणि गुरुजींनी सगळ्या बाळांना सांगितलं बाळांनो उद्या डबा आणू नका बरं का, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, सगळ्यांनी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था मी करणार आहे, पण तुम्हाला काही जर गिफ्ट द्यायचं असेल तर भेट वस्तू द्यायची असेल तर आणा. सगळी मंडळी आपापल्या घरी गेली आणि आपापल्या आई वडिलांना सांगितलं माझ्या मित्राचा माझ्या गुरुजीच्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे, बर्थडे आहे, गजानन महाराजांचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, मला काहीतरी दिलं पाहिजे. या गोपाळच्या घरात काय होतं महाराज, 18 विश्व दारिद्र्य काहीच नाही घरामध्ये. आईनं सांगितलं गोपाळ दादाला माग ना, दादा देईल तुला काहीतरी. गोपाळला पुन्हा आईच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या उंच डोंगराजवळ आला आणि हात मारले दादा, दादा म्हटल्याच्या नंतर भगवंताच्या स्वरूपामध्ये तो गुराख्याच्या रूपामध्ये पुढे आला, सांगितलं दादा आज मला नुसतं तुझ्या सोबत यायचं नाहीये, आज माझ्या गुरुजीच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी सगळे मुलं काहीतरी भेटवस्तू आणतील, दादा मला सुद्धा काही दिलं पाहिजेत रे. काय देवा घरी काहीच नाही, आईनं सांगितलं दादाला माग, सांगितलं गोपाळ काळजी करू नको. भगवंत थोडेसे बाजूला गेले, एका चरबीमध्ये एका गायीचं दूध काढलं आणि ते दुधाची चरबी गोपाळच्या हातात दिली, सांगितलं गोपाळ हे तुझ्या गुरुजीच्या मुलाला भेट म्हणून दे. सगळी मंडळी शाळेत आली, शाळेमध्ये मुलाचा वाढदिवस साजरा केला गेला, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आणलेले भेटवस्तू त्या मुलाला देऊ लागले आणि ज्या वेळेला गोपाळच्या हातात काय द्यावा असा प्रश्न पडला, कणभर लाज सुद्धा वाटली. ही दुधानं भरलेली चरबी त्या बाळाला भेट म्हणून द्यावी मन संशयक होत, संशयाचं काहूर माजलं होत, पण शेवटी सगळ्या शेवटी मनावर दगड ठेवून गोपाळ उठला आणि गुरुजीच्या समोर तो मुलगा बसला होता तिथं असा हात केला. गुरुजींनी विचारलं गोपाळ काय आणलं तू याच्यामध्ये, सांगितलं गुरुजी हे मला माझ्या दादानी दिलंय. गुरुजीला थोडीशी उपेक्षा वाटली, अरे या सगळ्यांनी कपडे आणले, सोनं आणलं, कुणी अंगठी आणली, कुणी सगळे वेगवेगळे पेन पेन्सिल कंपास सगळं आणलं, हा काय घेऊन आला दूध, सांगितलं पत्नीला बोलवलं म्हटलं अग जरा या गोपाळनं आणलेलं हे दूध घरात रिचवून घे एखाद्या भांड्यामध्ये. पत्नीनं तो दुधानं भरलेली चरबी हातात घेतली आणि घरामध्ये गेली आणि चरबी आपल्या घरच्या भांड्यात रिचवली आणि सरळ केली, पुन्हा त्याच्यामध्ये दूध तयार होत, पुन्हा रिचवली पुन्हा त्याच्यात दूध तयार होत, असे कितीतरी सगळ्या घरातले भांडे भरले आणि त्याच्यात तरी दूध तयार होत, कारण ते देवाना दिलेलं होत. ती बाई परत आली आणि गुरुजीला सांगितलं हो बघताय काय म्हटले चमत्कार झाला, म्हटले काय चमत्कार झाला, गोपाळनं आणलेल्या चरबीतलं दूध संपायलाच तयार नाहीये. गुरुजी घरात आले, सगळे जे लेकर आले होते वाढदिवसासाठी त्या सगळ्यांना यथेच दूध पाजलं, तरी सुद्धा दूध संपायला तयार नाहीये. मग मात्र गुरुजीला आश्चर्य वाटलं, गुरुजी म्हटले गोपाळ मी तुझी थोडीशी उपेक्षा केली रे, अरे दूध तुला कुणी दिलं ते सांग. त्यानं सांगितलं गुरुजी मला हे दूध माझ्या दादाने दिलं. कुठं राहतो तुझा दादा? गुरुजी या रस्त्यामध्ये उंच डोंगर नाही का, घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये दादा माझा दादा राहतो. काय करतो तुझा दादा? गुरुजी त्या ठिकाणी तो गायी राखण्याचं गुराख्याचं काम करतो. कसा आहे तुझा दादा? गुरुजी तो सडपातळ आहे, त्याचा चेहरा इतका सुंदर आहे,
त्यांना डोक्यावर मोराचा मुकुट लावलेला आहे, त्याच्या हातामध्ये बासरी आहे, एक हातात काठी आहे, खांद्यावर घोंगडा असत आणि त्यानं एक पितांबरासारख्या कमरेला कापड गुंडाळलेला आहे. महाराज गुरुजी हे ऐकत होते आणि गुरुजीच्या डोळ्यातून असुरच्या धारा वाहत होत्या गोपाळ. आणि हे वर्णन तर मी भगवान श्रीकृष्णाचं ऐकलंय. गोपाल एक काम कर, मला माफ कर आणि मला एकदा तुझ्या दादाला दाखव, एक वेळा मला तुझ्या दादाचं दर्शन घडव. आता लहान निरागस बालक ही निरागस असतात, त्यांच्या मनात पापच नसतो. महाराज गोपालनं आपल्या गुरुजीच्या करंगळीला धरलं आणि उंच असणाऱ्या त्या डोंगराजवळ आणलं आणि आवाज दिला, दादा दादा. म्हटल्याच्या नंतर पलीकडच्या बाजून आवाज आला, गोपाल मी आलोय. आणि भगवंताच्या वेशामध्ये, एका बालकृष्णाच्या वेशामध्ये, गुराख्याच्या वेशामध्ये जगाचा ब्रह्मांडाचा मालक पुढे आला आणि विचारतो, गोपाल बोल काय म्हणणं आहे. गोपालचा आणि दादाचा त्या देवाचा संवाद चालू आहे. बाजूला गुरुजी आहेत पण गोपालला दादा दिसतो आहे पण गुरुजीला दादा दिसत नाहीये. गुरुजी म्हणतात, गोपाल दाखव ना मला कुठे तुझा दादा. तर त्यावेळेला तो भगवंताच्या वेशामधला, गुराख्याच्या वेशामध्ये आलेला भगवंत म्हणतो, गोपाल तुझ्या गुरुजीला सांग, अरे मला जर पाहायचं असेल ना तर मन शुद्ध असावं लागतं. गुरुजीचं काम काय आहे? अरे कसाही विद्यार्थी असला तरी त्याला ज्ञान दान करावं, हे गुरुजीचं काम आहे. पण गोपाल तुझ्या गुरुजीनं तुझ्यामध्ये थोडासा भेद केला, जा तुझ्या गुरुजीला सांग की गुरुजी मन स्वच्छ करून या, अंतकरण स्वच्छ करून या, मला जर पाहायचं असेल तर त्याच्याशिवाय मी दिसू शकत नाही. हे शब्द गुरुजीच्या कानावर पडले आणि गुरुजीचं अंतकरण भरून आलं. अष्ट सात्विक भाव दाटून आले आणि गुरुजी म्हणू लागले, गोपालचे पाय धरले आणि सांगितलं, गोपाल तू साधा नाहीये, जगाचा बाप त्याला आपलंच केलेलं आहे, किंवा पाया पडतोय, एक वेळेला मला दर्शन घडव. गोपालनं सांगितलं, दादा माझे गुरुजी आहेत रे, ते चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम गुरुवर्य करत असतात, मला आकार देण्याचं काम ते करतात. दादा एक वेळेला प्रगट हो, जर तू प्रगट झाला नाहीस तर जगातल्या लोकांचा विश्वास संपून जाईल रे. आणि मग षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा प्रगट झाले आणि गोपालला आणि त्याच्या गुरुजीला दर्शन दिलं. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, विश्वास महत्वाचा आहे. महाराजावर जरी विश्वास असेल तर आजही आज आपलं काम महाराज करतात. म्हणून महाराजांना मायबाप म्हटलेला आहे आणि त्यांचा महिमा आपण काय वर्णन करणार. आपण पामर आहोत, त्यांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. कारण त्यांच्या येण्याचं मुख्य प्रयोजन काय आहे, महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. Oh,